हाय डिअर स्टुडंट्स अँड ऑल रिस्पेक्टेड व्ह्युअर्स मी राहुल हेगडे सर प्रथमतः तुमचं सक्सेस एस ज्यूटेकमध्ये हार्दिक स्वागत करतो तर डिअर स्टुडंट्स आपण थर्ड स्टँडर्डचे मॅथ्समधील जो आपण लेसन पाहत होतो नंबर वर्क त्यामधील थोडासा भाग आपल्या राहिलेला आहे तर ते आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट करूयात आपला लेसन यूजिंग सिम्बॉल्स टू शो स्मॉलर अँड बिगर लहान मोठेपणा चिन्हाचा वापर आता आपण काय शिकणार आहे यामधून की आपण ज्या संख्या लहान मोठ्या आहेत त्याला आपण चिन्ह वापरून दाखवून द्यायचं आहे की कोणती संख्या लहान आहे आणि कोणती संख्या मोठी आहे से विच नंबर इज बिग्गर अँड विच स्मॉलर संख्याचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे कोणती संख्या लहान आहे आणि कोणती संख्या मोठी आहे हे आपल्याला ठरवायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला एक कॉलम दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी तर याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये फर्स्ट कॉलममध्ये नंबर त्यानंतर त्याच्या खाली स्मॉलर नंबर त्यानंतर त्याच्याही खाली बिग्गर नंबर आहे आणि या ठिकाणी दुसरा कॉलम आहे त्याच्यामध्ये काही संख्या दिल्या आहेत तिसऱ्या कॉलममध्ये संख्या या ठिकाणी दिल्या आहेत चौथ्या कॉलममध्येही संख्या दिल्या आहेत पाचव्या कॉलममध्ये संख्या आणि सहाव्या कॉलममध्ये संख्या दिलेल्या आहेत आता आपल्याला या संख्यामधून आपल्याला काय शोधायचं आहे तर स्मॉलर अँड बिग्गर नंबर्स शोधायचा आहे आपल्याला या ठिकाणी आता याच्यामध्ये कोणती संख्या लहान आहे आणि कोणती संख्या मोठी आहे दोन ही संख्या मोठी आहे का आठ ही संख्या मोठी आहे असं वाटतं तुम्हाला वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन म्हणजेच प्रथमता दोन ही संख्या येते म्हणजे दोन ही संख्या म्हणजेच टू इज अ स्मॉलर नंबर समजलं का दोन ही संख्या लहान आहे आणि ते दोन ही संख्या या बॉक्समध्ये लिहा तुम्ही त्यानंतर बिग्गर बिग्गर नंबर कोणता आहे याच्यातलं मोठे संख्या कोणती आहे आठ या कॉलममध्ये लिहा आता अशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा दुसरं एक्झाम्पल दिलं आहे याच्यामध्ये सुद्धा सेवंटी सेवन आणि फिफ्टी फाईव्ह हां सॉरी फिफ्टी नाईन दिलेलं आहे या ठिकाणी तर याच्यामध्ये स्मॉलर नंबर आणि बिग्गर नंबर कोणता आहे तर स्मॉलर नंबर फिफ्टी नाईन आहे आणि बिग्गर नंबर सेवेन्टी सेवन आहे या ठिकाणी आता अशा पद्धतीनेही या सुद्धा तुम्ही लिहू शकता है या ठिकाणी नाईन ना आहे या ठिकाणी स्मॉलर आणि बिग्गर थर्टी नाईन आहे या ठिकाणी फोर्टीन आहे स्मॉलर आणि थर्टी फाईव्ह बिग्गर आहे आणि त्यानंतर या सुद्धा थर्टी टू स्मॉलर आहे आणि सिक्स्टी सेवन हे बिग्गर नंबर आहे आता त्याच पद्धतीने खाली पहा यूजिंग द सिम्बॉल्स काय आहे आहेत आता चिन्हाचा उपयोग कसा करायचा आहे ते पहा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी चिन्हाचा वापर कसं करायचा आहे फायू आणि या ठिकाणी सिंबॉल दिलेला आहे टू इज अ रीड ॲज आता हे कसं वाचायचं आहे याचं वाचन कसं करायचं आहे फायू इज अ बिग्गर दॅन टू कसं वाचायचं आहे फायू इज बिग्गर दॅन टू, टू? आता त्यानंतर या ठिकाणी एक एक्झाम्पल दिले आहे टू आणि त्या ठिकाणी सिंबल दिलेला आहे फाईव्ह इज रीड एज आता हे सुद्धा कसं वाचायचं आहे टू इज स्मॉलर दॅन फाईव्ह त्या पद्धतीने आता या ठिकाणी सुद्धा दिले आहेत दोन उदाहरण दिलेले आहेत ते कसं वाचायचं आहे सेवन्टी सॉरी ट्वेंटी सेवन इज लेस दॅन फोर्टी अँड आता पुढे पहा नाईन्टी वन इज ग्रेटर दॅन फोर्टी नाईन पहा ग्रेटर दॅन आणि लेस दॅन याचा वापरही आपण करू शकतो म्हणजेच लेस दॅन म्हणजे लहान आणि ग्रेटर चांगलं मोठं मोठी संख्या आता पुढे पहा राईट द करेक्ट सिम्बॉल इन द बॉक्स काय करायचं आहे तुम्ही आता खालील चौकटीत योग्य चिन्ह लिहायचं आहे तुम्हाला योग्य चिन्हाचा वापर कोण बरोबर चिन्हाचा वापर करून तुम्हाला काय लिहायचं आहे ते बॉक्स पूर्ण करायचं आहे आता या ठिकाणी पहा ऑलरेडी एक प्रॉब्लेम आपल्याला सोडवून दिलेला आहे अशा पद्धतीत आता या ठिकाणी दहा पेक्षा लहान संख्या कोणती आहे नऊ आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेल्या आहेत आता अशा पद्धतीनेच आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे पहा टेन इज अ ग्रेटर दॅन नाईन म्हणजेच दहा ही संख्या नऊ पेक्षा मोठी आहे आता या ठिकाणी कोणतं चिन्ह येतं असं या ठिकाणी येतं पहा या ठिकाणी सुद्धा असंच येईल या ठिकाणी सुद्धा असंच येईल म्हणजेच र... फिफ्टी फाईव सॉरी फिफ्टी इज ग्रेटर दॅन फोर्टी नाईन आता या ठिकाणी या ठिकाणी पहा हे प्रॉब्लेम फाय हंड्रेड इज ग्रेटर दॅन फोर्टी ना फोर हंड्रेड अँड नाईन्टी नाईन या ठिकाणी पहा आता या ठिकाणी असं चिन्ह येऊ शकतं असं चिन्ह येईल असं म्हणजेच काय आता पहा नाईन इज लेस दॅन टेन त्यानंतरचं उदाहरण पहा फोर्टी नाईन लेस दॅन फिफ्टी फोर हंड्रेड अँड नाईन्टी नाईन लेस दॅन फाईव्ह हंड्रेड त्याच पद्धतीने पुढे पहा हे प्रॉब्लेम पाहता या ठिकाणी असं चिन्ह येऊ शकतं असं एक चिन्ह येतो आणि या ठिकाणी असं म्हणजेच फायू इज ग्रेटर दॅन थ्री पाच ही संख्या पेक्षा मोठी आहे असं वाचता येतं मराठीमध्ये त्यानंतरचा प्रॉब्लेम आहे ट्वेंटी थ्री इज लेस दॅन ट्वेंटी फाईव्ह तेवीस ही संख्या पंचवीसपेक्षा लहान आहे आता त्यानंतर फाईव्ह हंड्रेड इज अ ग्रेटर दॅन थ्री हंड्रेड पाचशे ही संख्या तीनशेपेक्षा मोठी संख्या आहे त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी आपण थांबूयात राहिलेले बाग पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात धन्यवाद